मागील काही दिवसांपासून कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने सरकारी व खाजगी कोविड रुग्णालये धरून एकूण पन्नास ते पंचावन्न रुग्णालयांमधून कोविड वैद्यकीय कचरा अर्थातच डॉक्टर परिचारिकांनी वापरलेले पीपीई किट हात मोजे हेडकॅप मास्क आदींचे संकलन एका खाजगी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे या यासोबतच दररोज निघणाऱ्या नॉन कोविड बायोवॅसचे प्रमाण देखील वाढले असून दिवसाला तो कचरा तीन हजार किलोपर्यंत जाऊन पोहोचला आहे शहराबाहेर एका मोकळ्या जागेत असलेल्या प्रकल्पा केंद्रावर या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे त्यासाठी येथे कार्यरत असलेली कामगारांची फळी अहोरात्र झटत कोरोना योद्ध्याची भूमिका बजावताना दिसून येत आहे शहरातील कोविड रुग्णालयांमध्ये जमा होणारा वैद्यकीय कचरा संकलन करण्यासाठी स्वतंत्र अशा पाच वाहनांसह मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे हे कर्मचारी संपूर्णपणे खबरदारी घेत पीपी किट परिधान करून कोविडचा कचरा हाताळत वाहनांमध्ये डंप करतात वाहनांवर संपूर्णपणे फवारणी वारंवार केली जाते कचरा संकलन पूर्ण होताच तात्काळ प्रकल्पाला माहिती देत वाहन येत असल्याचे कळवले जाते त्यानुसार प्रकल्पावरील कर्मचारी दुसरी फळी सज्ज होत कोविडचा कचरा प्राधान्याने नष्ट करते हर्षदा निकम न्यूज इंडिया ट्वेंटी नाशिक